वाळूपरी सुख हे, वाळूपरी सुख हे, जाई हाता तुनी सुटुनी। नाजूक संबंधांचे भागे जाती कसे गुंतुनी। आली तुझा संगती, आली तुझा संगती, मी छाया तुझी होनी। सर्वस्व माझे दिले हा पुरावा तरी कामनी। चल चल सखी जाऊया मंगळा गौरीला, एकच वर मागूया लाखो जीवन नवऱ्याला। घर पतीचे माझा स्वर्ग असे, मी भाग्यवती मज गर्व असे। घर पतीचे माझा स्वर्ग असे, मी भाग्यवती मज गर्व असे। माहेराची ओढ का तरी लागे जीवाला, माहेराची ओढ का परी लागे जीवाला। आले तुझा संगती मी छाया तुझी होनी। सर्वस्व माझे दिले हा दुरावा तरी कामनी, हा दुरावा तरी कामनी। मान्य मान्य, मी चूक केली। तू का चूक करतोयस? तू तर हुशार आहेस, स्वतःच स्वतःला समजवण्याचा प्रयत्न का नाही करत? तुम्ही माझ्यापेक्षाही हुशार आहात अप्पा साहेब। येस आय मीन इट। तुम्हाला ठाऊक आहे ना अप्पा साहेब, स्वतः स्वतःला समजावणं किती कठीण असतं ते। तू बाप झालास की कळेल तुला। माझं दुःख हे नाही अप्पा साहेब, माझं दुःख हे आहे की आमचा बाप का नाही झाला। काय बोलला तुम्ही अप्पांना? काय नाही ग, एक सत्य सांगितलं अगदी सहज आणि हसता हसता, पण ते गंभीर झाले। म्हणजे त्यांना ते सत्य पटलं असावं। मी समोर धरलेल्या आरशातलं प्रतिबिंब त्यांना आवडलं नसेल कदाचित, पण थँक गॉड त्यांनी दोष नाही काढला। तुझ्या त्या आरशात तू स्वतःला कधी पाहत नाहीस दादा? राम, बहिणीमध्ये बोल नकोस, त्याला देऊ दे ना उत्तर, नाही तर मारू दे माझ्या मुस्कटात। सांग ना, तो आरसा तू स्वतः कधी समोर नाही धरलास? तूच बघतो रे, आणि थुंकतो स्वतःच्या प्रतिबिंबावर। स्वतः स्वतःला समजावता येत नाही ना मला, तुला येईल समजता? लोक या आरशात बघ स्वतःला आणि सांग मला कोण दिसतोयस तू, माईंचा मुलगा
या घरचा वारस एक बुजगावण का माईंच्या आशीर्वादाचा ही आश्रित पुरे हा विषय आता इथेच थांबवा. हा विषय इथे संपणार नाहीये रमा. स्वभाव आवड निवड संस्कृती यापैकी काहीही जुळत नसताना रितूचं लग्न रामशी होणार आहे की नाही इथून या घरातला नवीन संघर्ष सुरू होणार आहे. हा आता आरशातलं प्रतिबिंब रामला बुजगावण्यासारखं दिसत असेल. दॅट्स ऑल राईट. प्रश्नच मिटला. रितूशी माझं लग्न इम्पॉसिबल. राम म्हणाला रितू बरोबर जमवून घेणं ज्याला अशक्य आहे. पण तो मला का नाही तसं काही म्हणाला. तो भीतो तुला. नशीब अजून कुणीतरी भीतय मला या घरात. याचा अर्थ ते तुला स्वीकारतात असा होत नाही. पण नाकारतात असंही होत नाही. इट्स ओके. रामला जर स्वतःच भलं कशात आहे हे कळत नसेल आणि ते जर मला कळत असेल तर निर्णय मलाच घ्यावा लागेल. तू फार ताणती असा विषय. आणि तुम्ही सगळेजण खूप तोकडेपणा दाखवताय. हे बघा रामला उद्या जर कॉम्प्युटर इंडस्ट्री उभी करायची असेल तर रितूच्या वडिलांना एवढा भक्कम आधार मिळायचा नाही. सो मिस्टर राम तुम्ही फक्त बुजगावण आहात. तुम्ही असं टोकाला जाऊन बोलू नका. हा तीच तर माझी तक्रार आहे. माझी नेमकी हीच तक्रार आहे ग की टोकाला जायची वेळ आली तरीही तुम्ही अधांतरी लटकताय त्रिशंकू सारखे. मी टोकाला जायचं म्हणजे एक्झॅक्टली मी काय करायचं. माईला नाही म्हणून सांगायचं. घरामध्ये वादंग निर्माण करायचे. माईशी भांडायचं. मी कधी भांडतो का माईशी. साधं बोलतो तरी का तिच्याशी. अरे पण नेमका तोच तिला सगळ्यात मोठा अपमान वाटतो ना. मी असं काही केलं ना तर माई बोलणारच नाही माझ्याशी. तिला जे हवंय ना ते करून ती मोकळी होईल आणि मग मी बसलोय आपला गप्प. ठीक आहे मग तुला जे काय करायचं असेल ते कर. म्हणजे काय. सरळ लग्न करून टाक रितूशी. दुसऱ्या कोणाशी लग्न करायची हिंमत आहे का तुझ्या. तुम्ही उगाच त्यांना चिमटे काढत बसू नका. चिमटा नाही ग अत्यंत गंभीरपणे बोलतोय मी. लग्न करून मोकळा हो राम. लग्न करून मोकळा हो. अरे काय होईल. माई चरफडेल घर डोक्यावर घेईल पण फक्त एक दिवस. रितूशी लग्न करून जन्मभर स्वतःचा आप्पासाहेब करून घेण्यापेक्षा या एका दिवसातल्या जखमा परवडतील राम. काय बोलतोयस तू दादा. अरे कुणाबरोबर मी लग्न करायचं आणि तिच्याबरोबर आयुष्य काढायचं. काय गरज. अरे लग्न करायचं पण ते खोटं खोटं. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. माझी एक सेक्रेटरी आहे डिवोर्सी आहे पण ती मदत करेल आपल्याला. कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स मी तयार करून देतो. अरे लग्न झाल्यानंतर महिन्याभरात माईसाहेबांना नामोहरम करेल ती. खरंच. मग बोल आपण ठरवू तो मुहूर्त. तुम्ही अगदी गंभीरपणे बोलताय. अगं एवढा गंभीर मी आपल्या लग्नातही नव्हतो. हे शक्य आहे दादा. राम मी तुझा थोरला भाऊ आहे ज्याच्याशी माझं रक्ताचं नातं अजूनही टिकून आहे. असा तू एकुलता एक माणूस आहेस. मला लुटली गेलेली माणसं मान्य आहेत पण विकली गेलेली माणसं आवडत नाहीत मला. अरे पण असं काही केलं तर माई मला घराबाहेर काढेल. अरे मग जा ना घराबाहेर. चांगली नोकरी आहे तुला. भाड्याची जागा काय कुठेही मिळेल. अरे पुणेरी पासून मालवणी पर्यंत आणि अमेरिकन पासून चायनीज पर्यंत सगळ्या प्रकारचं खाणं मिळतं इथल्या हॉटेलात. अरे जा जा जरा जगून बघ मस्त कलंदर होऊन जरा मर्द होऊन. येस दॅट्स इट. टुमारो टुमारो विल लोड द गन. ओके. टुमारो म्हणजे उद्या. लगेच उद्या पहाटे माई बाहेर जाते. अरे इतका चांगला मुहूर्त कुठला असणार आहे. हे आता फारच झालं. राम तुम्ही इकडून जा बघू. हो झालं. संपला सगळा होळीतला आवेश. नाही आवेश संपला असं नाहीये. काय मला तुझी ही कल्पना खरोखरच आवडली आहे. पण आजच्या फरस बीची उद्या लगेच मिरची होईल असं जर तुला वाटत असेल ना तरी माझा माझ्यावर विश्वास नाही. ओके ओके ब्रदर ओके. आवेश संपला असला तरी वाईट वाटायचं अजिबात कारण नाहीये. मुळात तो निर्माण झाला ही आजची खरी कमाई आहे. के पेटा हे काय
यात इथला दोन दिवसांचा सगळा प्रोग्राम व्यवस्थित लिहिलाय. अगदी घरात स्वयंपाक काय करायचा तेही लिहिलंय. इथं मांसाहार करायचा नाही, बाहेरही तो घ्यायचा नाही, कुलदेवतेच्या मस्तकावर अभिषेक होईपर्यंत सगळं वर्ज्य. हे दोन दिवस जरा नजरेसमोर ठेवा, बाकीचं आल्यावर मी बघते. चल रे, तुम्हाला नाही ड्रायव्हरला सांगते. आज हो घरातल्या माणसांबद्दल तुझं काय मत आहे? कवडी मोलाच्या वस्तू बाजारात विकायला मांडू नयेत अप्पा. म्हणजे हे घर कवडी? मी माझ्या मताबद्दल बोललो. या घराविषयीच्या माझ्या मतांना इथे किंमतच शून्य आहे, मग ती मांडून काय उपयोग? नाही पण मी त्याचा उपयोग करून घेईन ना. निदान तुझ्यासारख्या समतोल बुद्धीच्या पुरोहिताचं यजमानाच्या घराबद्दल काय मत आहे ते तर कळेल. सगळी वेगळी वेगळी कडी आहेत, त्यांची साखळी गुंफलेली नाहीये. ज्या घरातली माणसं जेवताना सुद्धा एकत्र येत नाहीत त्या घराला घर कसं म्हणायचं? मुसाफिर खानाच तो. म्हणूनच कधी कधी वाटतं आप्पासाहेब की वसुधानं इथं येऊ नये. जाता आणलंस कुठून? इथे जडगळीत सापडलं. तुला हाताने दळलेल्या तांदळाच्या भाकऱ्या आवडतात ना? अगं मी माझ्या सगळ्या आवडीनिवडी एक गावी ठेवून आलो. इथल्या शहरातल्या लोकांचं सगळंच वेगळं असत. बरं पण तू आज उठलीस केव्हा? नेहमी सारखीच पहिल्या कोंबड्यालाच. अगं शहरातल्या लोकांची ही साखर झोपेची वेळ असते. हो ते कळलंच मला. आंघोळ करून घराला प्रदक्षिणा घातली तेव्हा फाटकावरचा चौकीदार सुद्धा झोपला होता. पुरे आपल्याला नको त्या दिशेला जायचं नाही आणि संबंध नाही ते पाहायचं नाही, कळलं? हो कळलं. पण आता दळू की नको? दळ पण ओव्या जरा हलक्या आवाजात म्हण याहून. अरे वा, ही पूजेची तयारी पाहून देवघरातले देव सुद्धा पूजेआधीच खुश झाले असतील. ही कामगिरी तुझीच ना? काहीतरीच काय माई, ए सारखी अशी मान खाली नको घालत जाऊ. तू खरंच अन्नपूर्ण आहेस. तुझ्या हातची सुरणाची भाजी सुद्धा मला एकदा शिकायची आहे. वहिनी, वहिनी. काय भाऊजी? अगं आज दुपारी ऑफिसला डबा नको पाठवूस. का? एका क्लायंट बरोबर मीटिंग आहे, बहुधा जीवन बाहेरच होईल माझं. वहिनी, ही मुलगी गेली ती कोण? ती आपल्या गोपाळ गुरुजींची भाची, इकडे शिक्षणासाठी आली ना. अच्छा अच्छा, चल मी निघतो. वसुधा, वसुधा. या नव्या मोलकरणीला पगार काय देतात ग? अहो मोलकरीण काय म्हणताय तिला, गोपाळ गुरुजींची भाची म्हणून आपणने तिला इकडे शिक्षणासाठी बोलावून घेतलंय. बाकी हा महिनाभर तिचं ट्रेनिंग चाललेलं बघतोच आहे म्हणा. मी तुला सांगतो, एका महिन्यात या मुलीला MBBS ची डिग्री मिळणार बघ. MBBS?
बॅचलर ऑफ मोल मजुरी आणि बॅचलर ऑफ सेवा चाकरी MBBS. बाकी तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय. बिचारी पहाटेपासून रात्री झोपेपर्यंत राब राब राबतच. पुढच्या आयुष्यात तिला हे उपयोगी पडेल. अहो काहीतरीच काय बोलतो. खरं बोलतो हेच चुकत. अरे गरीबाची मुलगी आहे ती, तिला नवरा काय कुणी पालखीला मिळणार आहे. मामा काय गोपाळ गुरुजी, नवरा असाच कुणी भोपाळ भटजी वगैरे. अशी हेटाळणी करू नका हा. तिला SSC ला किती टक्के मिळालेत माहितीये का तुम्हाला? कलम असेल का हा पुस्तक? पण खत पाणी घालून नीट वाढवलं नाही तर फळ कसली कप्पा येणार. वाढूनच जायचं ते. बाकी तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय. चला, म्हणजे आमचं एक तरी खरं बोलणं तुला पटलं म्हणायचं. असं थट्टेवारी नेऊ नका हा. गंभीर गोष्ट हसत हसत सांगितली ना तर ती थट्टा होत नाही. उलट एखादा विनोद मात्र गंभीरपणे सांगितला तर ती थट्टा होते. वसुधा. आधीच्या नवऱ्याची हा काली, आता हिची. मला सांगून काय उपयोग. बोला. मी म्हणत होतो वसुधाला आपण इथे शिकण्यासाठी आणलेलं आहे. मग कॉलेज चालू आहे ना तिचं? पण नुसते कॉलेजचे तास भरून पुरत नाही. एरवी अभ्यास करायला तिला वेळ तरी मिळतो का? हुशार आहे ती, तेवढ्यातल्या तेवढ्यात उघडते पुस्तक. तेवढ्यातल्या तेवढ्यात पुस्तक उघडणं याला अभ्यास करणं म्हणत नाहीत का? रात्रभर जागून अभ्यास करते की ती? हो, पण पुन्हा पहाटे उठून राबायला लागते. हे कोणी तिनं सांगितलं वाटतं? माझे डोळे फुटलेले नाहीयेत. काय म्हणायचंय तुम्हाला? तू तिला काम सांगतेस इथपर्यंत ठीक आहे, पण बाकीच्यांना म्हणावं वसुधा इथे मोलकरीण नाहीये. इतर म्हणजे कोण हो? आपले जावई आणि मुलगीच ना. तीच ती. ती दोघं अशी कितीशी कामं सांगतात हो तिला? आता गेल्या तासाभरात 14 वेळा हाका झाल्यात तिच्या नावाने. इथं बसून हाका मोजायचं काम करताय वाटत? हो, वेळ जात नाही म्हणून हाका मोजतोय. त्या हाकामारांना सांगा वसुधाला जरा उसंत मिळू द्यात. मग काय फुकट पोसायची तिला? तुला जसं वाटत असेल तर मी उद्यापासून तिची एखाद्या लेडीज हॉस्टेल मध्ये सोय करतो. बऱ्याच ओळखी आहेत माझ्या. वसुधा. या वसुधा, इकडे. काय करत होतीस? काही नाही, अभ्यास करत होते. मग जा आधी जाऊन अभ्यास संपव. पण ताई काय म्हणतात ते? ते मी बघते. ताई रागवतील. आणि मी रागवले तर चालेल? नाही. मग जा आधी जाऊन अभ्यासाला बस. हो. उद्यापासून कॉलेजमधनं घरी आल्यानंतर पहिल्या प्रथम तुझ्या नोट्स अभ्यास पूर्ण करायचा, मग मला येऊन भेटायचं आणि मग घरातली इतर काम. कळलं? निघतो. थँक्स. मेंशन नॉट. एखादी गोष्ट पटली ना तर वाद न घालता स्वीकारतो आम्ही. वसुधा. ऐका. वसुधा. वसुधा. कुठे गेली ही वसुधा? काय हवंय तुला वसुधा कडून? काय नाही, जरा तिला मार्केटमध्ये पाठवायचं. मग तू जाऊन ये. अगं पण वसुधा कुठे आहे? ती येणार नाही. अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय उठायचा नाही असं बजावलंय मी तिला. असं काय करतेस माई? 4 पावलांवर तर मार्केट आहे. काय आणायचंय मला सांग, मी आणून देते. कमाल करतेस माई, साधं फ्री म्हणाला तू जाणार आहेस का मार्केटमध्ये? मग तू जाऊन ये. आता आणखीनच कमाल झाली हा. साधं फ्री म्हणण्यासाठी मी जाऊ? हे बघ, उगाच वाद नकोय. घरात इतर नोकर माणसं आहेत त्यांना सांग. बिंडोक आणि मठ्ठे आहेत ते काहीतरी नकली घेऊन येतील. त्याच्यापेक्षा मी वसुधाला पाठवते, तिला चांगली माहिती आहे. वसुधा जाणार नाही माई. आता वसुधाला अशा लहान सहान गोष्टी नाही सांगायच्या. म्हणजे काय? एवढ्या साध्या वाक्याचा अर्थ समजत नाही तुला? हो. आणि हे बघ, क्रीमची ती रिकामी ट्यूब आहे ना, ती गणूकडे दे, नवीन आण म्हणाव. वा. थँक्स नाही म्हणाला? नाही, गरज नाही वाटली. बाकी स्वतःचे फायदे तोटे तुला चांगले कळतात. म्हणजे काय? त्या लहान सहान वाक्यांचा तुला अर्थ समजावून सांगायला हवा. खरंय तुम्ही म्हणता ते. वसुधाची आता मलाही खूप सवय झाली.
तुझा संगती मी छाया तुझी होनी सर्वस्व माझे दिले